भंडारी मातोरी फार्म हाऊसवर बर्थडे पार्टी डीजे वाजवणाऱ्यांना अमानुष मारहाण करीत त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याने शहरातून संताप व्यक्त होतोय. या प्रकरणी गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी या मागणीने गोल क्लबच्या शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठक झाली. झालेल्या प्रकारात राजकीय पक्षाच्या आमदारांचा उल्लेख आल्याने हे प्रकरण दडपले जाऊ नये आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कडक शासन व्हावे अशी मागणी या सभेत करण्यात आली. यावेळी माजी पोलीस अधिकारी संजय अप्रांती, नगरसेविका डॉ हेमलता पाटील व सुरेश मारू यांनी मनोगत व्यक्त केले. हा घडलेला गुन्हा इतका गंभीर आहे आणि तितकंच गांभीर्याने प्रशासनाकडे त्यावरती कारवाई करण्याच्या दृष्टीने नागरिक जे अस्वस्थ झालेले आहेत ही अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी मोर्चा आयोजित करून सह्यांचं निवेदन सुद्धा पोलीस अधीक्षक यांना द्यायचं ठरलेलं आहे. कारण मुख्य म्हणजे या प्रकारचे गुन्हे नाशिकसारख्या ठिकाणी घडतात हीच गोष्ट खरं तर फार माझ्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर आहे. आणि जर अशी घटना घडत असेल तर त्याच्या विरुद्ध ते पुन्हा भविष्यामध्ये असं होऊ नये या दृष्टीने प्रशासनाने चांगल्या प्रकारे कारवाई करणं आणि ती कारवाई चांगली म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा आणि जे काही ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांना अभय दिलं जावं, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आणखी दबाव येणार नाही याची काळजी सुद्धा पोलीस प्रशासनाने घेणं गरजेचं आहे. गुन्हा ज्या पद्धतीने घडला, गुन्हेगार अजून संपूर्णपणे ताब्यात नाही आहेत. गुन्हे ज्यांच्या घरातून, ज्या लोकप्रतिनिधींच्या घरातून गुन्हेगार पकडले गेले त्यांच्यावरती कारवाईची मागणी करणार आहे. FIR कसा दाखल केलाय, त्याच्यामध्ये कुठली कुठली कलमं टाकली आहेत, ज्या लोकांनी हवेमध्ये पिस्तूल उडवलं तर त्या संदर्भातलं कलम त्या FIR मध्ये टाकलं गेलेलं आहे का, या सगळ्या मागण्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे मुलं पीडित आहेत त्यांना अजूनही पोलिसांची सिक्युरिटी नाही आहे. त्यांना कोणी येऊन भेटतं, वाढवेत पिढवे प्रश्न विचारतं, मुलं ही प्रचंड मानसिक दबावाखाली आहेत, तर त्यांनाही सिक्युरिटी देण्यात यावी. आणि आम्ही आता सर्वांनी मिळून सिव्हिल सर्जनना सांगितलं की या मुलांची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही, त्यांच्या ज्या अजून गुप्तांगावर जखमा आहेत त्याच्यावरती ट्रीटमेंट झाली नाही, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा सिव्हिल सर्जननी लक्ष द्यावं. त्या बैठकीमध्ये सर्व संघटनांनी मिळून एकत्र लढण्याचा आणि मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. येत्या शनिवारी 18 तारखेला सकाळी 10 वाजता गोल क्लबवर सगळ्यांनी जमून आणि त्या मोर्चाद्वारे जिल्हाधिकारींना निवेदन देण्यात येणार आहे. ह्या सदर मोर्चामध्ये सर्व समाज असतील, सर्व राजकीय पक्ष असतील, सर्व NGO असतील आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व कुठल्या जाती धर्माचा माणूस असेल त्यांना ह्या मोर्चामध्ये सहभागी होऊन हा मोर्चा काढणार आहे. जोपर्यंत या दलित लोकांना, या गरीब लोकांना, या पीडित लोकांना न्याय मिळत नाही, फक्त मोर्चा काढून आम्ही थांबणार नाही की ही लढाई आता शेवटपर्यंत कोर्टापर्यंत ही लढाई लढली जाणार आहे. येत्या 11 तारखेला या प्रकाराच्या विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस नगरसेविका डॉ हेमलता पाटील, नगरसेवक राहुल दिवे, काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, तानाजी जायभावे, निरंजन टकले, राजेंद्र बागुल, किरण मोहिते, प्रशांत खरात, संतोष सोनपसारे आदी उपस्थित होते. बैठक संपल्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे यांची भेट घेऊन अत्याचारग्रस्त तरुणांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जोपर्यंत या मुलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत NCN न्यूज पाठपुरावा करतच राहणार. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.